भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई गावातील महिलांनी 2012 ते 2013 पासून शासनाच्या उमेद अभियानात जोडल्या गेलेल्या आहेत। या अभियानात गावात सुरू होण्यापूर्वी महिलांची परिस्थिती अतिशय अडचणीची होती, परंतु अभियानात आल्यापासून महिला बचत करायला शिकलेल्या आहेत। परिस्थितीत सुधारणा होत गेली, त्यामुळे विविध प्रकारचे कर्जही मिळत गेले आणि त्याच पैशांचा वापर करून विविध व्यवसाय सुरू करू शकलो अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली आहे। हे सर्व करताना पदोपदी आम्हाला अभियानात काम करणाऱ्या जिल्हा आणि प्रभाग स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळत गेलं, त्यामुळे आम्ही पिंपळगाव रेणुकाईमध्ये अभियानात 650 महिला सक्षमीकरण स्वतःच्या उपजीविकेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहोत। या अभियानाअंतर्गत गावात ICRP कृषी सखी, उद्योग सखी, बँक सखी, YOACA, CRP पशुसखी या शासनाने दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी एक पत्रक काढून कर्मचारी बंधू यांना पुढील कामावर पुढील नियुक्त्या करण्यात येऊ नयेत असा निर्णय घेतला। तसेच शासनाने हे अभियान खासगी संस्थेकडे वर्ग करण्यात आलेलं आहे, ते करू नये या विरोधात महिलांनी जाहीर निषेध करून मूकमोर्चाही काढण्यात आला। तरी या मूकमोर्चाला मान्यता देऊन आमच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात असं निवेदनपत्रही सादर करण्यात आलेलं आहे। यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या असून महिला स्वयंसहायता बचत गट, ग्रामसंघ आणि प्रभाग संघास दिला जाणारा निधी विहित वेळेत मिळावा, उमेद अभियान बाह्य यंत्रणेकडे देऊ नये, कार्यरत सर्व संसाधने व्यक्तींचे प्रसारित दिनांक 26/8/2020 रोजीचे ग्रामविकास विभागाचे बाह्य यंत्रणेबाबतचे परिपत्रक रद्द करण्यात यावं, त्याचबरोबर 10 सप्टेंबर 2020 रोजीचं पत्र देखील रद्द करण्यात यावं अशी मागणी पिंपळगाव रेणुकाई येथील महिला यांनी सरपंच यांना निवेदनाद्वारे केली असून बचत गट आणि ग्रामसंघटनेच्या अध्यक्षा निर्मलाताई चव्हाण यांनी याबाबत 8/24 तासला अधिक माहिती दिली आहे। घरा क्लस्टरला भवन बांधून देण्याचे आम्हाला हे द्या। राज्य सरकारविरोधात आंदोलन आहे, ज्यांनी आमच्यावालं जे उमेद अभियान आहे हे बाह्य संस्थेकडे वळवण्यात यावं नाही, त्यासाठी आम्ही हे मूकमोर्चा काढण्यात आलेला आहे। अभियानाचं खासगीकरण होऊ नये म्हणून आम्ही हा मूकमोर्चा काढलेला आहे। आमचं जर आठही मान्य जर नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करू शकतो। आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या। जे उमेद अभियान आहे ते बाह्य यंत्रणेकडे देण्यात येऊ नये यासाठी आम्ही हा मोर्चा आणला। गटाचे जे कर्मचारी आहेत त्यांचं मानधन रोखण्यात आलेलं आहे, ते त्वरित करावे व आमच्या महिलांना वेळोवेळी समजा खाजगीकरण होण्यात आलेलं आहे ते खाजगीकरण होऊ नये। बचत गटाचं खाजगीकरण झालेलं नाही पाहिजे, सरकारीच राहिलेले सरकारीच पाहिजे। सर्व महिलांनी शांततेत मोर्चा काढलेला आहे, आम्ही कुठली हानी होऊ दिलेली नाही आणि मूकमोर्चा काढलेला आहे आम्ही सर्व महिलांनी शांततेत सर्व महिलांनी स्वयंसहायता बचत गटाच्या आणि प्रभाग संघ आणि ग्रामसंघाच्या ज्या निधी आहे जो मंजूर व्हायचा आलेला आहे तो विविध वेळेत त्यांनी मंजूर करून द्यावा। 10/9/2020 रोजी जे शासनाने पत्र काढले ते त्वरित पाठीमागे घ्यावे आणि ज्या आमच्या महिला 2013 पासून बचत गटामध्ये जे काम करत आहे रात्रंदिवस त्यांच्याकडे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, 8/24 तास, धावडा, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8/24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच 8/24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।